वेलकम इन माय यूट्यूब चैनल। तो मैं सिद्धांत सावंत। तो यह सेक्शन में कि वीडियो में आप शिकाइच IMG टैग इन HTML5। तो IMG टैग का यूज का होता है, जर मला माझ्या HTML डॉक्युमेंट मध्ये HTML पेज मध्ये जर एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल, एखादा पिक्चर इन्सर्ट करायचा असेल, तर त्यासाठी मला यूज करावा लागतो IMG टैग। पूर्ण इमेज ने घेता आपण काय वापरतो, फक्त IMG टैग। मग हा जो काय IMG टैग असेल हा तुमचा सिंग्युलर टॅग आहे, म्हणजे फक्त ओपन करायचं आहे, क्लोज करायची गरज नाही तुम्हाला। ओके, मग त्याचे ऍट्रिब्यूट बघूया आपण या सेक्शन मध्ये। चार ऍट्रिब्यूट बघूया आपण। पहिलं बघूया SRC, हाईट, वेट आणि लास्ट वन असेल अल्ट। अल्ट मीन्स अल्टरनेटिव्ह टेक्स्ट। तर हा जो काय IMG टॅग असेल हा प्रॅक्टिकली रन करून बघूया। सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिकल। IMG टॅग चा यूज बघणार आपण प्रॅक्टिकली। तर तुमच्यासमोर एक प्रोग्राम दिसतोय, त्यामध्ये मी बेसिक स्ट्रक्चर घेतलं HTML5 चं। त्यामध्ये बॉडी टॅग मध्ये मला आता IMG टॅग यूज करायचा आहे। त्याआधी मी एक हेडिंग घेऊन टाकतो, म्हणजे आपल्याला प्रॉपरली समजेल। ओके, मी लिहितो IMG टॅग देन H1 टॅग क्लोज। ओके, मला सेव्ह करतोय। आउटपुट येते बघा, हेडिंग आलंय बरोबर। आता या खाली आपल्याला काय करायचं, एक इमेज ऍड करायची। मग इमेज जर ऍड करायची असेल मला, तर त्यासाठी मला घ्यावा लागतो IMG टॅग। IMG टॅग आणि त्याचं एक ऍट्रिब्यूट वापरावं लागतं आपल्याला, SRC इज इक्वल टू डबल कोट मध्ये पाथ घ्यावा लागतो। SRC मीन्स सोर्स। जी काही इमेज मला माझ्या वेबपेज मध्ये HTML डॉक्युमेंट मध्ये एम्बेड करायची असेल, इन्सर्ट करायची असेल, त्याचा पाथ किंवा त्याचं लोकेशन घ्यावं लागेल मला बरोबर। तर लोकेशन जी काही इमेज असेल बघा, मी तुमच्या समोर घेतोय, ही माझी इमेज आहे बरोबर। ही इमेज मला माझ्या वेबपेज मध्ये किंवा HTML डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट करायची, त्यासाठी मला ती इमेजचा पाथ घेण्यासाठी ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोअर, त्यानंतर जो काही URL आला असेल हा URL इथनं मी कॉपी करतोय, आणि जो काही माझा प्रोग्राम असेल त्या प्रोग्राममध्ये मी काय करतोय, याला कॉपी पेस्ट करतोय। इथे मी त्याला पेस्ट करतोय। हा झाला माझा ॲड्रेस। मी याला करतोय डबल कोट कम्प्लीट अँग्युलर ब्रॅकेट। ओके, सेव्ह करतोय। त्यानंतर आउटपुट बघा, आता माझी इथं आउटपुट येत आहे। हिची जी काही इमेज दिसते ही मी मोठी करतो हवं तर। इथे बघा, ही इमेज माझी फुल स्क्रीनवरती आली, कारण त्याची जी काय साईज असेल ती साईज मोठी आहे, ती माझ्या वेब पेजसाठी किंवा HTML डॉक्युमेंटसाठी सुटेबल नाही आहे। मला काय करायचं आहे, त्याची जी काय हाईट असेल किंवा विड्थ असेल ते ॲडजस्ट करायची आता। ओके, मग मी त्यासाठी हाईट अँड विड्थ जी काय असेल ती त्याला आता सेट करतोय बरोबर। मग इथे मला वापरायचे हाईट ॲट्रिब्यूट, मग मी ते वापरतो हाईट नावाचं एक ॲट्रिब्यूट। ओके, हाईट इज इक्वल टू डबल कोटमध्ये 100, कारण मी त्याची साईज किती घेतोय, 100 पिक्सेल घेतोय बरोबर। मग 100 पिक्सेल दिल्यानंतर मी त्याला पुन्हा सेव्ह करतो। आउटपुट बघूया। आता इथे बघा, ही जी काय इमेज असेल ती इमेज माझी छोटी झाली, त्याची जी काय हाईट असेल ती हाईट काय झाली आहे, 100 पिक्सेल झाली आहे बरोबर। पण इथे विड्थ पण ऑटोमॅटिकली चेंज झाली, कारण का की जे काय ब्राउझर असेल ते रिस्पेक्टिव्ह रेशिओने आउटपुट तुमचं शो करते। मग मी इथे हाईट जी घेतली 100 पिक्सेल, त्याचा जो काय रेशिओ असेल तो रेशिओने त्याची विड्थ घेतली आहे। पण मी इथे विड्थ नावाचा ॲट्रिब्यूट पण यूज करू शकतो, त्याने मी काय करतोय की जी काय माझी इमेज असेल त्याची जी काय विड्थ असेल ती विड्थ मी इथे सेट करतोय। आपण हाईट सेट केली, आता विड्थ सेट करूया। ओके, नेक्स्ट ॲट्रिब्यूट मी वापरतोय विड्थ इज इक्वल टू, मी पुन्हा घेतोय 100 पिक्सेल डबल कोट कम्प्लीट अँग्युलर ब्रॅकेट सेव्ह। त्यानंतर पुन्हा याला रिफ्रेश करतोय। तर इथे बघा, इमेजची जी काय विड्थ असेल ती विड्थ माझी काय झाली आहे, कमी झाली, म्हणजे 100 पिक्सेल झाली आहे बरोबर। ते झालं माझे 3 ॲट्रिब्यूट। SRC मीन्स माझी जी काय इमेज असेल किंवा जी इमेज मला HTML डॉक्युमेंटमध्ये एम्बेड करायची असेल त्याचा मी पाथ घेतोय किंवा त्याचं लोकेशन घेतोय। त्यानंतर हाईट ॲट्रिब्यूटने काय होतंय की ज्या माझी इमेजची जी हाईट असेल ती सेट होते, विड्थने त्याची इमेज जी असेल ती इमेजची जी काय विड्थ असेल ती सेट होते। त्यानंतर लास्ट वन ॲट्रिब्यूट असेल अल्ट। अल्ट मीन्स अल्टरनेटिव्ह टेक्स्ट। ओके, मग इमेजबद्दल मी तिथे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट देऊ शकतो बरोबर। मग हे झालं माझं इमेजबद्दलचं अल्टरनेटिव्ह टेक्स्ट। अरव कोते नाव दिलं मी त्याला। ओके, मी याला सेव्ह करतोय। आउटपुटमध्ये बघा, ॲज इट इज, पण आरोप होते किंवा जो अल्टरनेटिव्ह टेक्स्ट घेतले कुठे आलं नाही आहे, कारण का की माझी इमेज ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्यामध्ये, किंवा त्याचा जो काय पाथ असेल प्रॉपरली बरोबर। मी आता इथे पाथ चेंज करतो, यामध्ये काय ते चेंजेस करतो, पुन्हा याला सेव्ह करतो। ओके, आता आउटपुटमध्ये बघा, इथे एक ब्रोकन इमेज आली, आणि त्यानंतर जो का मी अल्टरनेटिव्ह टेक्स्ट घेतला होता तो अल्टरनेटिव्ह टेक्स्ट इथे माझा डिस्प्ले झाला आहे बरोबर। आता तुम्ही ते पाथ चेंज करू शकता, किंवा ती जी काय इमेज असते तुम्ही ज्या लोकेशनला स्टोअर केली असतात तिथे डिलीट करू शकता, नो प्रॉब्लेम। ओके, तर हा झाला माझा IMG टॅग। मी पुन्हा याला हवं तर कंट्रोल एस, पुन्हा माझी इमेज जी होती ती इमेज माझी ॲज इट इज आली। तर हा झाला माझा IMG टॅग।